मैत्रिणीनो, गावाकडच्या पद्धतीने गुळाचे गुलगुले तयार झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते, बघा. एकदम छान आणि मस्त आहे. बघा कशी याच्या आतमध्ये जाळी तयार झालेली आहे. आणि मुलांना तो खूप आवडलाय. गरम गरम घेतलेले आहेत त्यांनी खाण्यासाठी. हे मस्त असे गुळाचे गुलगुले तयार झालेले आहेत. आता ह्याच्यासोबत घ्यायचं आहे आपल्याला दूध. दुधासोबत खायचं, खूप भारी लागतं खाण्यासाठी. आज मी बनवलेले आहे गावाकडच्या पद्धतीने गुळाचे गुलगुले. गुळाचे गुलगुले मी कसे तयार केलेले आहेत, खाण्यासाठी खूप भारी लागतात. गावाकडच्या पद्धतीने गुळाचे गुलगुले कसे तयार केलेले आहेत याची रेसिपी पूर्ण बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने गुळाचे गुलगुले बनवून दाखवणार आहे. ते कसे आणि त्यासाठी साहित्य काय लागते हे मी तुम्हाला दाखवते. एक छोटी वाटी मी गुळ घेतलेला आहे, म्हणजे 200 ग्रॅम हा गुळ आहे. चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा, हिरवी इलायची, बडीसोप, सुंट पावडर घेतलेली आहे आणि 1/2 किलो ग्लास मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर चला गावाकडच्या पद्धतीने गुळाचे गुलगुले कसे तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवते. वेलची साफ करून मी ह्याची पावडर करून घेणार आहे आणि बडीसोपची पण थोडीशी पावडर करून घेणार आहे, म्हणजे दोन्ही कूट करून घेणार आहे, पावडर करून घेणार आहे दोन्हीची. हे मी तुम्हाला दाखवते. बडीसोप आणि इलायची मी थोडीशी कूट करून घेतली आहे, पावडर थोडीशी हलकी हलकी करून घेतलेली आहे आणि 1 ग्लास मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता ह्या गरम पाण्यामध्ये आपण गुळ टाकूया आणि हा गुळ आपण मिक्स करून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये. म्हणजे पूर्ण गुळ हा वितळला पाहिजे पाण्यामध्ये. तर आपण मिक्स करून घेऊया. आता हा मी गुळ सगळा पाण्यामध्ये वितळून घेते, कारण पाणी गरम केलेलं आहे तर लगेच गुळ वितळून जाईल. ते गुळ सगळा मी वितळून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण बडीसोप आणि इलायची जी आपण कुटून घेतली ती टाकूया. सुंठ पावडर मी टाकते 1/2 चमचा आणि चिमटभर मीठ टाकायचं आहे. बघा चिमटीने असं मीठ टाकायचं आणि खाण्याचा सोडा पण चिमटभरच टाकायचा आहे. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेते. हे बघा मस्त ह्याचा कलर चेंज झालेला आहे गुळाच्या पाण्याचा. बघा आता हे पाणी गुळाचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ टाकायचं आणि आपण जसं भज्याला पीठ मळतो मिक्स करून तसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. आपण जशी भजी बनवतो तशा प्रकारे हे बॅटर मी तयार केलेलं आहे. बघा आता हे मी 1 तासभर भिजत ठेवणार आहे पीठ. 1 तासानंतर आपण बघूया. 1 तास झालेला आहे आपण हे पीठ भिजवून ठेवलं होतं गुळाचे गुलगुले तयार करण्यासाठी. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मस्त तेल कडक झालं की आपण गुळाचे गुलगुले तयार करायला घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे, मी गॅस कमी केला आहे. आता आपण गुळाचे गुलगुले तयार करायला घेऊया. बघा मी असं तेल काय तेलात टाकून घेते. मस्त फुगून येतात बघा वरती एकदम छान. बघा एकदम असे मस्त फुगून आलेत. बघा कसे फुगून आलेत वरती एकदम मस्त आणि खायला खूप छान लागतात. जसं गुलाबजामुन, रसगुल्ला, तसं हा गुळाचा गुलगुला. आता सगळं टाकून घेते आणि मस्त आपण तळून घेऊया. बघा कलर चेंज झालेला आहे. आता आपण असंच आपण तळून घ्यायचं आहे. जास्त काळपट पण नाही करायचं आणि जास्त लाल पण नाही करायचं. असं हलकं हलकं आपण तळून घ्यायचं आहे. हे बघा कसे मस्त तयार झालेले आहेत.
हे बघा मस्त तळून निघालेले आहेत बघा. आता त्यातलं चांगलं तेल नितळून मी गुळाचे गुलगुले काढून घेते. व्यवस्थित तेल नितळून देते बघा आणि आता प्लेटमध्ये काढून घेते. बघा मस्त तयार झालेले आहेत. आता परत तुम्हाला दुसऱ्या वेळेस अजून दाखवते. परत दुसऱ्या वेळेस मी दाखवते बघा. गॅस फास्ट केला होता, कमी जास्त गॅस करून आपल्याला गुळाचे गुलगुले तयार करायचे आहेत. एकदम फास्ट पण ठेवायचा नाही गॅस आणि कमी पण नाही. कमी केलात तर कढईला चिटकेल आणि फास्ट केलात तर काळपट पडतील. म्हणून असे आपण तळून घ्यायचे कमी जास्त गॅस करून. हे बघा असे गुळाचे गुलगुले मी टाकून घेतलेले आहेत आणि याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा. आतमधून पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारे आपण तळून घ्यायचं आहे. दुसरे पण आपले हे गुळाचे गुलगुले तयार झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये नितळून घेते बघा. किती मस्त आणि छान दिसत आहेत, कलर पण खूप छान. आता मी प्लेटमध्ये काढून घेते तेल नितळून. बघा झाले आपले हे. आता बाकीचे मी तयार करून घेते सगळे. बघा मस्त. आता बाकीचे मी सगळे गुलगुले तयार करून घेते. मैत्रिणीनो, गावाकडच्या पद्धतीने गुळाचे गुलगुले याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तर दुधाबरोबरच खातो गुळाचे गुलगुले, पण कोणाला कसं खातात ते मला माहीत नाही. ह्याची रेसिपी गुळाचे गुलगुले याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन रेसिपी आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.